महात्म्य स्वरूपान आणि तुलनेन अशा दोन पद्धतीने सांगितलं जातं। परंतु महात्म्य जेव्हा स्वरूपान सांगितलं जातं तेव्हा ते स्वरूपान सांगितलेलं महात्म्य सगळ्यांनाच कळतं असं नाही। अधिकारी व्यक्तीला ज्या वेळेला महात्म्य सांगायचं असतं त्यावेळेला ते स्वरूपान सांगावं, पण ज्या वेळेला व्यक्ती अधिकारी नसते पण तिला अधिकारापर्यंत न्यायचं असतं त्यावेळेला मात्र महात्म्य हे नेहमी तुलनेनं सांगितलं जातं। निम्न अधिकाराच्या व्यक्तीकरता तुलना करून सांगितलं जातं आणि उच्च अधिकाराच्या व्यक्तीकरता स्वरूपानं सांगितलं जातं। विठ्ठल 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 छोटंसं उदाहरण देऊन पुढे जाईल। सामान्य माणसाला तुलना केल्याशिवाय कळत नाही। कुणाशी तरी तुलना करून त्याच्याबद्दल बोलावं लागतं तेव्हा सामान्य माणसाला त्याचा बोध होतो। एकदम त्या व्यक्तीचं स्वरूप सांगितलं तर माणसाला कळत नाही। जय जय व शुद्ध एकदम कळत नाही। शुद्ध म्हणजे काय, शुद्ध स्वरूप काय असतं कळणार नाही। मग काय करा, त्याच्याकरता तुलना करा। संतांची तुलना करताना मग तुलना करा, चंदनाचे हात पायही चंदन वगैरे वगैरे जे काही असेल ते कुणाबरोबर तरी त्याची तुलना होणार। मी म्हणून म्हटलं एक छोटंसं उदाहरण देऊन पुढे जाईल। सामान्य माणसाला तुलनेशिवाय जमत नाही। अगदी व्यवहारातलं उदाहरण आहे, प्रपंचातलं उदाहरण आहे। आपण घरी आलो, काही सणाचा दिवस आहे आणि सणाच्या दिवशी घरी बायकोनी पुरणाची पोळी केली, पुरणपोळी बायकोनी पुरणपोळी केली आपल्याकरता म्हणून मुद्दाम केली। आपण पानावर बसलो, बायकोनी गरम 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 पुरणपोळी पानामध्ये वाढली। मानसशास्त्र असं गमतीचं आहे महाराज, पुरणपोळी पानात वाढली त्याचा अजून तुकडाही मोडला नाही तोवर तर ती विचारते कशी झाली। कशी झाली, खाऊ तरी दे, त्याला वर काही तूप वाढावं काही त्याला सजवावं काही नाही, पानात वाढली कशी झाली, अरे खाऊ दे। बरं ती वाढताना इतकी गरम वाढते, कुठल्या जन्माचा बदला असतो कळत नाही। अशी तव्यावरून येते ती पानात येते। वरती मोडायची म्हणलं तर 10 वेळेला हात फुंकावा लागतो। कस बस मग तर एखादा घास मोडला तोंडात घालायचा, आता सांगा। अरे ती जिभेवर तरी जाऊ देत, तिची चव तरी जिभेला कळू देत काहीतरी। पुन्हा विचारते कशी झाली। जो शहाणा नवरा असतो, मी मुद्दाम बोलतो बरं, शहाणा जो शहाणा नवरा असतो तो पहिल्या घासाला सांगतो अप्रतिम, भांडणच नको पुढे, अप्रतिम सुंदर पहिल्या घासाल। मला दृष्टांत लांबवायचा नाही, मला प्रामाणिकपणाने माझ्या माता भगिनींना विचारायचंय, नुसतं सुंदर अप्रतिम असं सांगितल्यावर समाधान होतं का? अरे काय बाय काय नाही म्हणतात हो चक काय, मला कळत नाही यांचं, मला वाटलं आमच्या मराठवाड्यातच असंय। सुंदर झाली ते म्हणते तसं नाही हो, नीट सांगा ना। आता नीटच सांगतोय ना तो, व्यवस्थितच सांगतो तो म्हणतो खरंच नाही, खरंच सुंदर झाली अप्रतिम झाली। नाही नाही तुम्ही नीट सांगा, पाहिजे तर अजून दोन खा, नीट सांगा कशी झाली। खरंच चांगली झाली अगं, खरंच सुंदर झाली, अप्रतिम झाली पुरणपोळी। ते म्हणते नाही तरी तिची नाराजीच। एक उपाय त्याला सांगून ठेवतो, ऐकून ठेवा, आपल्याच घरात जर पुन्हा पुरणपोळी खायची असेल तर मी सांगतो तो उपाय करा। मग काय सांगावं लागतं तिला, सुंदर अप्रतिम अनिर्वचनीय अवर्णनीय असे शब्द वापरून पुरणपोळीला चालत नाही। ते म्हणते नाही नाही नीट सांगा नीट सांगा। मग शेवटी त्याला म्हणावं लागतं माझ्या आईची सुद्धा अशी होत नाही। तेव्हा मग ती म्हणते हा आता हे झाले वर्ण बरोबर।
वस्तु अवर्णनीय आहे असं म्हणून तुम्ही बोलाल तर त्या वस्तूचं महिमान लोकांना कळत नाही, पण निम्न अधिकाराचे असतात त्यांना कुठेतरी आपली आई बरोबर तुलना करावी तेव्हा तिला समाधान असतं. विठ्ठला विठ्ठला.